पंचायत के सरपंच देवराज नाइक, उप सरपंच पूनम पाटिल, ग्राम सेवक राम जगन्नाथ महस्के तथा सर्वसन्मानीय सदस्यों के विशेष प्रयासों से आज दिनांक 31 मार्च 2022 को भिवंडी तालुका की कार्यवाली ग्राम पंचायत के अंतर्गत 14 व 15वां वित्त आयोग तथा ग्राम निधि अंतर्गत विकास कामों का भूमि पूजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कार्यवाली सरपंच देवराज नाइक, उप सरपंच पूनम पाटिल, ग्राम सेवक राम जगन्नाथ महस्के, सदस्य दशरथ महात्रे, रामचंद्र पाटिल, सुभाष घरत, अनिल नाइक, योगेश पाटिल, विलास जोशी, हनुमान चौधरी, अशोक इप कायल, चैताली पाटिल, कविता नाइक, प्रज्ञा घरत, सुषमा पाटिल, प्रियंका पाटिल, राधा चौधरी, जमुना नाइक, लता कैरम कोंडा सहित भारी संख्या में मान्यवर व कार्यवाली ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आनंद होतो की आमच्या
ग्राम पंचायत कारिवली या गावामध्ये आमच्या अंतर्गत जे रस्ते आहेत काही ठिकाणी गटरे आहेत हे काही ठिकाणी फेवर ब्लॉक आहे असे आम्ही जवळजवळ 30 कामांचा ओपनिंग आज हे केलेलं आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये 6 कामं 5 कामं अशी प्रत्येक म्हणजे वॉर्ड नंबर 1 ते वॉर्ड नंबर 6 या प्रत्येक वॉर्डामध्ये 6-6 किंवा 5-5 कामं करून पूर्ण वॉर्डामध्ये गाव निधी आणि 15वा वित्त आयोग 14वा वित्त आयोग असे आज 90 लाखाच्या कामांचे आम्ही इथं उद्घाटन सोहळा केलेला आहे. तसेच नागरी सुविधाचे 3 रस्ते ते जवळजवळ 70-75 लाखाचे 3 रस्ते मंजूर झालेले आहेत त्यांचाही आम्ही आज इथे उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. खरोखरच त्याच्यामध्ये मेन गेट ते हनुमान मंदिर हा आमचा मेन महत्त्वाचा रस्ता होता म्हणजे आमच्या कायवली गावाचा नाक हा रस्ता आहे तोही आज या ठिकाणी आम्ही नारळ फोडून त्याचाही उद्घाटन केलेलं आहे. सगळ्या माझ्या ग्रामपंचायत सदस्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य करून आमचा जो निधी राहिलेला होता तो निधी योग्य ठिकाणी लावण्यास सगळ्यांनी मला सहकार्य केला. मी सर्व ग्रामपंचायत सदस्य माझ्या गावातील मंडळी तसेच आमचे कॉन्ट्रॅक्टर यांनी मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हा सगळ्यांच्या सहकार्यानेच एवढा निधी हा आमच्या गावात आज पहिली वेळ म्हणजे इतिहासामध्ये एवढी कामं आणि एका दिवशी ही पहिली वेळ एवढी झालेली आहेत. तसेच आणखी एक चांगलं काम म्हणजे संपूर्ण गावामध्ये स्ट्रीट लाईट नवीन पोल टाकलेले आहेत जिथं चौक आहे तिथं 2 किंवा 3 लाईटी त्याला लावलेले आहेत. संपूर्ण गावामध्ये नवीन पोलची लाईट दिसते बघा तुम्हाला ही आता नवीन टाकलेली आहे आणि संपूर्ण गावामध्ये जिथे जिथे चौका आहेत त्या प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. ही म्हणजे खरोखर मला अति सांगण्याचे अति आनंद होतो की माझ्या काळात हे एवढं सगळं म्हणजे सुख सोयी आणि सगळं मी करून ठेवलेलं आहे. ग्रामपंचायतीच्या कमिटीनं मनापासून स्वीकारलं या ठिकाणी चार्ज घेतल्यानंतर सहकार्याची भूमिका दाखवल्यामुळं मला या मोठ्या प्रमाणात विकास कामाचा आराखडा बनवण्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळंच शासनाच्या जिल्हा परिषदेनं पंचायत समिती माननीय गटविकास अधिकारी साहेब माननीय विस्तार अधिकारी साहेब आणि माननीय CO साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गावाचा निधी वापरण्याच्यासाठी वेळोवेळी सूचना होत्या आणि त्यांच्या सूचनेचं परिपूर्ण या ठिकाणी पालन ग्रामपंचायतीच्या कमिटीच्या माध्यमातून सचिव म्हणून या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि अजून या 2021-22, 2020-21 या 2 वर्षाचा निधी जो पेंडिंग होता तो निधी परिपूर्ण या ठिकाणी वापरण्याचं साठी आज उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी ग्रामनिधी 14वा वित्त आयोग 15वा वित्त आयोग अशा पद्धतीचे 1 ते 1.5 कोटीचे कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1.6 करोड हां सुरू झालेली म्हणजे उद्घाटन झालेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये उर्वरित जो निधी आहे तोसुद्धा आपण 2 ते 3 महिन्यामध्ये वापरण्यासाठी पंचायत समितीच्या लेवलवरती GPTP आराखड्याच्या मान्यतेनुसार इस्टिमेटची मागणी करून ई टेंडर असेल ओपन टेंडर असेल ती सर्व प्रक्रिया कायदेशीर पूर्ण करून त्या विकास कामाला चालना देण्याचं मी या ठिकाणी काम करत आहे. आणि मला या ठिकाणी आनंद व्यक्त होतो की आणि खुशी पण होते की या अगोदर या ग्रामपंचायतीचा जो इतिहास होता गावामध्ये विकास कामाला खीळ घालणारी काही मंडळीसुद्धा होती परंतु त्या विकास कामाला त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहकार्य केलेलं होतं. हे म्हणजे जाणीवपूर्वक या ठिकाणी मी सांगतो. काही थोड्याफार गोष्टी होतात काही टेक्निकल गोष्टी त्यांनी मला निदर्शन आणून दिल्या त्यासुद्धा आम्ही सॉल्व्ह केल्या. काही असतील त्याही सॉल्व्ह भविष्यात होतील परंतु गावाच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य केलं आणि सचिव म्हणून या ठिकाणी मी तत्परतेनं भविष्यातही काम करेल असं मी या ठिकाणी सांगतो. थँक्यू.